तर पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहूया. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या हॉटेलमध्ये रविवारी ड्रग्ज पार्टी झाली. पार्टीमध्ये सहभागी तरुण पुण्यातील विविध भागातील रहिवासी. 3.5 तासांच्या पार्टीमध्ये 80 ते 85 हजार रुपये उधळले गेले. ओळखपत्र, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहताच मद्यपुरवठा करण्यात आला. पार्टीतील तरुण वेगवेगळ्या बार आणि पबमध्ये पार्ट्यांसाठी भेटायचे. सुरुवातीला तरुणांची हडपसर परिसरातील क्लर्ट हॉटेलमध्ये रात्री 1 ते 1.5 वाजेपर्यंत पार्टी झाली. तरुणांच्या या पार्टीची नाईट शिफ्ट करणाऱ्या पोलिसांकडे नोंदही आहे. क्लर्ट हॉटेलच्या पार्टीनंतर इव्हेंट मॅनेजरचा पब चालकांना फोन गेला. इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे आणि डीजे चालक दिनेश मानकरने पब चालकांना फोन केला. एका ग्रुपला नाईट पार्टी करायची असून ते पैसे देण्यास तयार असल्याचं त्यांनी पब चालकांना सांगितलं. यानंतर बंद झालेला पब पुन्हा 1.5 वाजता उघडण्यात आला. 40 ते 50 जण मध्यरात्री 1.5 ते 5 वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी करत होते. गॅरेज चालक, चायनीज सेंटर चालक, नोकरदारांचा या पार्टीमध्ये सहभाग होता. इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ही पार्टी ठरवण्यात आली.